आजचे लोकवृत्त दिनांक 10 सप्टेंबर 2024. सातारा डॉल्बी वाजणार आणि ती पहाटेपर्यंत वाजणार. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले. गणेशोत्सवात डॉल्बीवरून उदयनराजेंचं पोलिसांना थेट चॅलेंज. पक्षांतरासाठी पोलीस एजंट झाले आहेत का? आमदार शशिकांत शिंदे. पोलिसांनी राजकारणात न पडण्याचा दिला सल्ला, अन्यथा पोलिसांविरोधात तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. जिल्ह्यात आजपासून मतदान यंत्रांचा जागर. 8 विधानसभा मतदारसंघात मोहीम. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू. जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे अर्ज 8 लाखांवर. जिल्ह्यात कराड तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी. जिल्ह्यात लंपी आजाराने 2 जनावरांचा मृत्यू. 79 जनावरांना बाधा. पशुपालक धास्तावले. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना करण्याची केली मागणी. व्यापाऱ्यांनी वाघा घेवड्याचे दर पाडले. खरेदीस टाळाटाळ. आवक व दर्जावरून तक्रारी. शेतकरी हतबल. जिल्हा शिक्षक पुरस्कारांकडे शिक्षकांची पाठ. पुरेसे प्रस्ताव न आल्याने पुन्हा एकदा कार्यक्रम रामलीवर. जिल्ह्यातील शाळांमध्ये सुरक्षाविषयक उपाय काटेकोर अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागाच्या सूचना. शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना. साताऱ्यात बाप्पांच्या आगमनाने अर्थचक्राची गाडी अधिक गतिमान. बाजारात खरेदी विक्रीतून कोट्यावधींची उलाढाल. व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण. नागरिकांनी खरेदीसाठी स्थानिक व्यावसायिकांना संधी देण्याची गरज. व्यावसायिकांचे नागरिकांना आवाहन. चांगली सेवा देण्याचे दिले आश्वासन. घरोघरी गौरीच्या आगमनाची लगबग. साहित्य खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी. अंगापूर तालुका सातारा येथे घुमला दोऱ्या मोर्याचा गजर. भक्तिमय वातावरणात भद्रोत्सव साजरा. आगमनाला डॉल्बी सिस्टीम हेच मोठे विघ्न. पोलीस प्रशासनाने गणेश मंडळाकडून नियमांचे पालन करून घेण्याची नागरिकांची मागणी. सातारामधल्या गणेश मंडळांची मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळीत बैठक. विविध प्रश्नांसाठी मंडळाचे कार्यकर्ते आले एकत्र. बोगद्याच्या प्रवेशद्वारावर दुचाकींची घसरगुंडी. रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहने घसरण्याच्या घटनांत वाढ. खडी बाजूला करून रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. दुचाकी दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू. मोळाचा वडा ते करंजीकडे प्रवास करत असताना घडला अपघात. संजय बाबर 33 राहणार आकाशवाणी. मृत्युमुखी तरुणाचे नाव. कराडच्या तडीपारांवर राहणार करडी नजर. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुनारी. सार्वजनिक गणेश मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून आवाजाची मर्यादा पाळण्याचे केले आवाहन. फलटणमध्ये खड्ड्यांतूनच बाप्पांचा प्रवास. प्रशासनाने विसर्जनापूर्वी तरी खड्डे मुजवण्याची भक्तांची अपेक्षा. महाबळेश्वरचा पाऊस 6000 मिलीमीटरच्या पार. पावसाच्या ओढीमुळे कोयना धरणात पाणीची आवक कमी. 11000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. खाजगी सावकार प्रकरणी महाबळेश्वरमध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल. खाजगी सावकारी करत 10% व्याजाने पैसे वसूल केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.